सर्वांच्या आवडतीचा पदार्थ म्हणजे वडापाव, आणि वडापावला लागणारा मेन पदार्थ म्हणजे चटणी. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर अशाच प्रकारच्या खमंग आणि चटपटीत रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत वडापाव सर्वांनाच आवडतो, आणि तुम्ही तयार केलेल्या वड्याची चव अधिक वाढण्यासाठी अशा प्रकारे बुंदीची चटणी नक्कीच तयार करा. तुमच्याकडे जर तिखट किंवा फिकी बुंदी असेल तर एक वाटी बुंदी, एक चमचा किंवा आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर, लसणाच्या 10 ते 15 पाकड्या, भाजून घेतलेले शेंगदाणे, शेंगदाणे स्किप केले तरी हरकत नाही, आणि चवीनुसार मीठ. बुंदीपासून कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी चटकदार चटणी कशा प्रकारे तयार केलेली आहे, चला तर मग पटकन बघूया. वडापावसोबत चटणी तयार करताना महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यावेळेस आपण चटणी तयार करण्यासाठी लसणाच्या पाकड्या सोलतो त्यावेळेस अर्धवट सोलून घ्याव्या. शेंगदाण्याच्या सालांमध्ये आयन असते, त्यामुळे भाजून घेतलेले शेंगदाणे साल न काढताना वापरावे. भाजून घेतलेले शेंगदाणे, लसणाच्या पाकड्या, चवीनुसार मीठ, एक चमचा तिखट मिक्सरला वाटून घ्या. शेंगदाणे आणि लसूण छान असा जाळबारीक वाटून घेतलेला आहे. शेंगदाण्यांसोबत बुंदीसुद्धा छान अशी जाळबारीक वाटून घ्यायची. सुरुवातीला बुंदी वाटून घेतली तर अगदी बारीक होते आणि शेंगदाण्याचे जाळ तुकडे चटणीमध्येच राहतात. लसणामुळे चटणीला खूप छान अशी टेस्ट येते आणि बुंदीमुळे चटणी कुरकुरीत होते. तुम्ही जर स्पेशल लहान मुलांसाठी ही चटणी तयार केली तर लसूण आणि तिखट प्रमाणामध्ये वापरावं. काय मग, आहे ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चटणी नक्की तयार करून बघा. तुम्ही केलेली चटणी कशी झाली कमेंट्स करायला विसरू नका. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. तृप्तीज किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.